1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस भारतात संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिंडोरी जनता इंग्लिश स्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आलाय. दिंडोरी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी भास्कर कनोज, प्राचार्य बी जी पाटील, उपमुख्याध्यापक यू डी भरसट यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गट शिक्षण अधिकारी भास्कर कनोज यांनी संविधानाची माहिती देत मार्गदर्शन केले. संतोष कथार यांनी संविधानाचे वाचन करत उपस्थित मान्यवर आणि परीक्षार्थी यांनीही संविधान म्हटले. प्राचार्य बी जी पाटील यांनी प्रास्ताविक करून संविधानाचे महत्व सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कथार यांनी केले तर आभार अरुण पाटील यांनी मानले. यावेळी 10वीच्या परीक्षेचे परीक्षार्थी, सेवक आणि कर्मचारी उपस्थित होते. संविधान हे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे आणि या संविधानाच्या पायावर, या संविधानामध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आपल्या देशामध्ये लोकशाही पद्धतीने राज्यकारभार सुरू आहे, सर्व प्रशासन व्यवस्था सुरू आहे. संविधान हे जरी खूप मोठं असलं तरीसुद्धा त्याचा सार हा उद्देशिकेमध्ये दिलेला आहे आणि ही उद्देशिका सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये पहिल्या पानावर दिलेली आहे, ज्याचं वाचन दररोज शाळांमध्ये परिपाठामध्ये केलं जातं. आणि मला असं वाटतं की ह्या उद्देशिकेमध्ये प्रत्येक शब्द आणि शब्द हा अत्यंत अर्थपूर्ण आहे आणि त्याचा गाभा किंवा त्याची शक्ती जी आहे संविधानाची, ती या उद्देशिकेमध्ये आहे. आणि यामध्ये सांगितलेली जी मूल्ये आहेत याप्रमाणे सर्व भारतीय नागरिकांनी आपण त्याचा अवलंब करावा आणि आपलं संविधान अधिकाधिक समृद्ध होईल यासाठी प्रत्येक भारतीयांनी प्रयत्न करावा. न्यूज 15 मराठीसाठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक.